ढोऱ्याला आम्ही देऊ शकत नाही, ढोऱ्याचे आम्ही करू शकत नाही, ते चमडा रंगवायचंच काम करतात, आम्ही चांबराचंच काम करतो, आमच्यामधून आम्हीच रोटी बेटी पोरीचा व्यवहार करतो, पर ते व्यवहार करू शकत नाही. तेलंगी माग आत ते हलके माग आत आम्ही त्याचं आमचं सोयीर पण जमत नाही. गायकवाड मात्र काकडी काकडी ना आम्ही गायकवाड खास हो काकडी आले कस होते ती नाही आमच्या जुळणा द्यायचं ना आमचं. बुद्धामध्ये तर पोटजाती आहेतच ना, सोमस आहे, लाडवण आहे, आंदवण आहे, विनकर आहेत, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या आहेत ना. आता सोमस मध्ये कांबळी, सरोदी, जाधव असे सोमस मध्ये की सोमस म्हणतो की मय पडा आणि लाडवण म्हणतो मी मोठा. आपण बोलतो एक आणि करतो एक. आपण जेव्हा सामाजिक संघटना स्थापन करतो तेव्हा आपण काय म्हणतो, आम्ही बाबासाहेबाची लढाई लढायलो, बाबासाहेबाची लढाई, पण ऍक्च्युअल ती लढाईच नाही. आपण दोन जाती आहेत, छोटी पुढे हातात नाही जमते रोटी जमती बेटी जमत नाही. भारतीय व्यवस्थेमधली जाती प्रथा बिरादरीच्या नावानं कायम आहे आणि एक बिरादरी दुसऱ्या बिरादरीमध्ये लग्न करत नाही. खाटिक हिंदू समाजात खाटिक ही एक जात आहे, तर त्यालाच मुस्लिम समाजामध्ये कुरेशी म्हणतात, कसाब म्हणतात. याच्यामध्ये छोटा कसाब, बडा कसाब वेगळे आहेत आणि मग यांच्यामधला तो वर्ग एकमेकाशी करत नाही, कारण हे व्यावसायिक जोड यायला लागलेली आहे म्हणून ते एकमेकाच्या मुली करत नाहीत. मुलीनं केलेल्या आंतरजातीय विवाहाचा राग मनात धरून संभाजीनगरच्या बापानं आपल्या जावायाला कायमचं संपवलं. जातीसाठी पोटच्या मुलीच्या संसाराची माती करणाऱ्या या घटनेनं भारतीय समाजातील जातीचं वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. आंतरजातीय विवाह तर दूरचीच गोष्ट, पण स्वातंत्र्याच्या 75 नंतरही आपण पोट जातीतील भेदभाव संपवण्यात अपयशी ठरलोय. ढोऱ्याला आम्ही देऊ शकत नाही, ढोऱ्याचे आम्ही करू शकत नाही, ते करू शकत नाही, ते चमडा रंगितात आणि ते चमडा रंगवायचंच काम करतात, आम्ही चांबराचंच काम करतो, आमच्यामधून आम्हीच रोटी बेटी पोरीचा व्यवहार करतो, पर ते व्यवहार करू शकत नाहीत. आमच्यामध्ये एक चांबार, एक ढोरी, एक मोची, तीन जाती आहे, तर तीन जाती असा सोयरा म्हणून समाज आहे, पर मुली एकूण एकाला देवा परिचय करावं मनुष्यनी समाजामध्ये होत नाही. ते चमडा रंगितात, आम्ही चप्पलचं काम करतो आणि मोची मजिनी त्याचे उद्योगधंदे मोठे मोठे आहेत, म्हणतात त्याला मोचीच म्हणतात. असा व्यवहार त्याचा ते तसा आहे आणि आमचा असा आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोट जातीतील जातीय भेदभाव मानणाऱ्या समाजामध्ये पिढ्यानपिढ्या जातीय शोषणात अडकलेला समाज देखील अपवाद नाहीये. तेलंगी माग आत ते हलके माग आत आम्ही त्याचं आमचं सोयीर पण जमत नाही. आम्ही गायकवाड मातंग काकडी कोणते काकडी ना आम्ही गायकवाड खास हो काकडी आले कस होते ती असं का नाही आमच्या जुळणा द्यायचं ना आमचं. मग आता तुमचे याच्यामध्ये सोयीर पण जुळायचं? सोयीर पण म्हणजे शिरसाट अन्नाव काळे गाडी पुन्हा ढोली आत असे जाती जाती फरक आहे आमचा. बरं मग तुम्ही सोयीर पण करताना कशी विचारणार? ना आधी विचारतो ना जुन्या सोयीर आहे ना. काय काय विचार? तू मायर कोणतं व्हायचं बाईचं, तुझी सासूरवाळी कोणती वय अशी ते काढतो ना आम्ही पत्यानं पत्ता. ते येरी जुळत नाही. हां वा वा फायदे वगैरे करत जमल साहेब, तसं आम्ही देतच नाही. गरीब कराय ना रोजमजुरी करणार, पण त्याला पोरगी देतच नाही आम्ही. हाडाला चांगलं राहाव, रोजमजुरीच करून खाणार राहाव, पद्धतशीर द्यायचं तसं नाही. तेलंगी मातंग त्यांना तुम्ही? नाही नाही व्यवहार करता चुकून नाही चुकून द्यायला. न करण्याचं कारण काय असतं? ती काय बोलला झालं तर पहिलंच काय हे की लावलेली कुळी आता मातंग हा बुद्ध महा केरनम हा हे याची आलं कालं खाता ना याच्या जाती वाणी हटकर लय लोक आहात ना. मायर कोणतं वय सासरवाडी कोणती त्या पाहुण्याला विचारायचं हां, तर मग सोयीर पण जुळती नाही तर आम्ही जुळत देत नाही. आता ही बेटी व्यवहार होत नाही? नाही नाही चुकून नाही. आम्ही त्याच्या इथं जेवायला जाय ना ते आम्ही त्याला सांगेही ना जेवाय असं आहे आमचं. नाही नाही चुकून नाही ते होणारच नाही. तसं मुस्लिम धर्मावर देखील देशातील जाती व्यवस्थेचा मोठा प्रभाव दिसतो. इतर जातींप्रमाणे मुस्लिम समाजात देखील जाती पोट जाती रुजल्या आहेत. विवाहाच्या प्रसंगी हा समाज जाती पोट जातींच्या नियमांचं पालन करताना दिसतो. जे मुसलमान आहेत ते 95% मुसलमान
हा पूर्वीचा शूद्र अतिशूद्र राहिलेला आहे. 5% मुसलमान आहे जे अरबस्थानातून आलेलं किंवा जे मुघलांच्या माध्यमातून जे म्हणतात ते 5%. 95% मुसलमान हा समतेसाठी, उपासनेच्या समान अधिकारासाठी, समान वागणुकीसाठी इस्लामकडे आकर्षित झाला आणि त्याने इस्लाम उपासना पद्धत म्हणून स्वीकारली. तरी त्याची जी जात होती ती जात बिरादरीच्या नावानं चिटकून राहिली, कायम राहिली. हिंदू समाजात ज्याला आपण माळी म्हणतो त्याला इथं भगवान म्हणतात. इकडं शिंपी आणि वेगवेगळ्या जाती आहेत, तसं इथं अन्सारी आहे, जुला आहे, पिंजारी आहेत. या सगळ्या त्याच जातीला इथं बिरादरीच्या नावानं ती व्यवस्था कायम ठेवण्यात आलेली आहे. इस्लामला जात व्यवस्था मान्य नाही. इस्लाममध्ये सर्व एक समान आहेत. एक ही सपमे खडे आहे महमूद आयाज. महमूद म्हणजे बादशाह, आयाज म्हणजे गुलाम. बादशाह आणि गुलाम एकाच रांगेमध्ये उभे आहेत. एक ही सपमे खडे आहे महमूद आयाज. ना कोई बंदा रहा ना कोई बंदा नवाज, म्हणजे कोणीही ऊच नीच नाही आहे. हे इस्लामचं सिद्धांत एका शायरनं योग्य मांडलेलं असतानाही भारतीय व्यवस्थेमधली जाती प्रथा बिरादरीच्या नावानं कायम आहे. आणि एक बिरादरी दुसऱ्या बिरादरीमध्ये लग्न करत नाही. मुख्य प्रवाहातला मुसलमान जे कोणत्या बिरादरीत नसला तरी त्यालाही मुलगी द्यायची की नाही द्यायची आणि त्याची मुलगी करायची की न करायची याबद्दलसुद्धा हवं त्या पद्धतीनं रोटीबेटी व्यवहाराची समानता भारतीय व्यवस्थेमध्ये सुद्धा आलेली नाही. काही अंशी बिरादरीचा वाद, लग्न न करण्याची परंपरा आणि ही जातपोट जातीची मानसिकता हे आज मुस्लिम समाजात कायम आहे. त्याच्यावर मुस्लिम समाजातल्या इंटेलेक्च्युअल लोकांनी, ओलेमा लोकांनी अजून मेहनत करण्याचा स्कोप आहे का? तर हो आहे, आणि अधिक मेहनत केली पाहिजे. खाटीक हिंदू समाजात खाटीक. धनगर समूहातील बहुतांश पोटजातींचं कुलदैवत एक आहे, पण विवाह जुळवताना मात्र या पोटजाती एकमेकांना कमी जास्त समजतात. धनगर समाजामध्ये इतर पोटजाती किती आहेत? 2-3 आहेत साहेब. कोणकोणत्या? धनगरमध्ये 2 जाती आहेत, खोटी पुढे हाताक नाही. कोणते? खोटी पुढे म्हणते, खोटी पुढे काय हाताक नाही काही तर धनगरमध्ये. धनगर जे आहेत, धनगर जे आहेत ते आलं काय ते माहीत नाही तेवढं आपला. आणि ते हाटकर समाज ते आलं आहे समजा. हा, धनगरमध्ये मोडते बी. धनगर समाजामध्ये हाताक नाही वगैरे सांगितलं, त्याच्या वेगळे पण काय आहे? वेगळ्यामध्ये काय आहे, खोटी पुढे धनगर एक आहे आणि हाताक धनगर एक आहे. ते आता आपल्या माहिती नाही, पहिलेच परंपरा आहे समजा आपले पिढ्या पिढ्या आपले ते आपले तेवढं माहिती आहे, दुसरं काय माहित नाही तेवढं. तुमचे आणि त्यांचे विवाह होतात की नाही? जमते रोटी जमती बेटी जमत नाही. आता होतात की नाही? आता होत नाही, नाही होत नाही. लग्न करताना काय पाहिलं होतं? लग्न पाहिजे जात फाते समजा, जाय जात फाते सर काय नाही, जात कोणती आहे आपली आहे का, जात भाई आहे का असं समजा. आता ते जर समजा कुटुंबनी पाहायचे असेल तर मग आपलं जम कशी विचारणा केली जाते? ते लागते सोऱ्या सोऱ्या, तिकडून इकडून सोऱ्या सोऱ्या पत लागते समजा, जवळजवळ कुठून कुठून. नाही एकच देव, खंडोबाच एकच आहे ना, खंडोबा एक बाळूमाचे एकच आहे समजा. ते नाही त्या देव मानतो, आम्ही त्याच देव मानतो समजा. असा देव एकच आहे, पण माणसाबत जात लागले आल्याला लावले समजा. असा जातीय शोषणाविरोधात बंड करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्वाश्रमीच्या महार समुदायाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. धम्माच्या वाटेवर चालणाऱ्या असंख्य कुटुंबांचा सामाजिक उद्धार झाला, पण या राज्यातील काही भागात या समाजात आज देखील पोटजातीतील भेदभाव पाळला जातोय. आता मला माझ्या मुलाचं लग्न करायचं किंवा माझ्या मुलीचं लग्न करायचं तर मी पर्टिक्युलर गावामध्ये जाऊन पर्टिक्युलर नावाच्या मुलाची मी सर्च करत राहते की हा याचं नाव आहे. आता शहरामध्ये नावं गावं असं एकत्र नाही आले तरी पण मग असं खोदू खोदू काढतो, फल गायकवाड आहे का, मग गायकवाड नाही नाही नाही, ते आपल्या त्या फलाने गावचं आहे का, नाही नाही ते आपल्यामध्ये बसणार नाही. ते तर पोटजाती आहेतच ना, सोमस आहे, लाडवण आहे, आंधवण आहे, विनकर आहेत, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं आहेत. नागपूर साईडला गेलं तर बावणे वगैरे म्हणतात वगैरे असे आहेत पर्टिक्युलर. पण आपण त्या जातीनुसारच आपण विचार करत थोडाफार आणि कसं त्याच्यामागं स्वार्थ पण दडलेले. आपण आता जे जे म्हणतो ना आपण की आता आपले काही जे व्हाईट कॉलर जे म्हणाले की नाही बाबा मी माझी मुलगी मी दिली मी या याच्यात दिली ते, पण त्याच्यामध्ये एक असं छुप त्याच्यामध्ये लपलेलं आहे की तिथं काय असतं की ती मुलगी कमावती असते, हायली एज्युकेटेड असते, तिथं बॅकग्राऊंड ती चांगलेलं असतं, मग तिला आपण एक्सेप्ट करतो आहे.
तिला आपण एक्सेप्ट करतो. आणि तीच मुलगी जर एकदम अशी हे असेल, अशिक्षित असेल किंवा गरीब घराण्यातून आलेली असेल, आपल्या मुलाला ती पसंत आली असेल, आपण म्हणतो ती तर लगेच म्हणतो नाही नाही ती आपली मुलगी नाही, आपल्या जातीमध्ये बसत. लग्न जुळवताना समोरचं कुटुंब आपल्या कुळी डहाळीतील आहे का याची विविध प्रकारे खात्री केली जाते. जाती जाती विचारली जाते, पोट जात कुठली आहे आणि तुमचे आडनाव कुठं आहे, तुमचे सूर्यधारे कोणत्या गावामध्ये आहेत आणि त्यांचे आडनाव काय आहे असं विचारपूस केल्या जाते. त्याच्यामध्ये कोणकोणते आडनाव असतात सोमवंशी किंवा आता सोमस मध्ये कांबळे सरोदी किंवा जाधव असे सोमस मध्ये बरेचसे नाव आणि लाडवनामध्ये नरवाडे पुन्हा खिल्लारी हे असे बरेचसे नाव लाडवनामध्ये आहे. म्हणून असे सूर्याधाऱ्याकडे विचारणा करूनच सूर्यकी करतात. अद्यापही हे अंतर्गत विवाह केला जात नसतो का? नाही नाही, अद्यापही म्हणजे 95% हा विवाह केला जात नाही. कशामुळे? कारण की सोमस म्हणतो की मय बडा आणि लाडवण म्हणतो मी मोठा म्हणून हा विवाह, विणकर म्हणतो मी मोठा असे म्हणून पोट जाती या आपल्या पोट जाती जास्त आपल्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. मराठा समाजात देखील अंतर्गत पोट जाती आहेत. या पोट जातींच्या लिखित नियमांच्या अधीन राहूनच विवाह ठरवले जातात. मूळ मराठा समाज जो आहे त्याच्यामध्ये किती पोट जाती आहेत? पोट जाती बरेचसे आता पाटील देशमुख मराठा सिंधी मराठा असे जाती आहेत मराठा. लग्नाच्या वेळेस काय पाहिलं जातं? महिला लग्नाच्या वेळेस आपल्या आपल्या याच्यामध्ये कुलामध्ये पाहायला पाहिजे जाती आहे देशमुख असते देशमुखामध्ये कुलबी कुलब्यामध्ये तर अशी असे असतात जातात. सोयरी खोताने कसं पाहिलं जातं? सोयरी आपल्या आपल्या सोयऱ्यामध्ये जे नाव होतं ते सोयऱ्याची पहिले दुवे झाली तर त्याच्याहून सोयरी तिथे होतं. समजा एक सोयरी खोत आहे त्या दरम्यान काय विचारणा केली जाते? विचारणा दुसऱ्या जुन्या माणसापासून विचारणा करायची आपले पाहुणे कोणती येते ही येतं मग त्याचं आडनाव काय ते आपलं नाव आडनाव विचारते मग त्याच्या दृष्टीतून होतात पुढील धाडी माणसाला विचारू. म्हणजे पाहुण्यांची कशी ओळख तपासली जाते? ओळख आपले पुण्य पहिले जुने सोयर पण केलेलं असते ना तिथलं तिथलं मग त्या सोयर येऊन आपण हे करायचं. विवाह जमवताना केवळ पोट जातीच पाहिल्या जात नाहीत तर गावच्या नावात वाडी शब्द असेल तर त्या गावातल्या मुलांसोबत मुलीचा विवाह लावून दिला जात नाही. विशिष्ट प्रदेशात मुलीने देण्याचा प्रघात देखील आढळतो. एकही जात अशी नाहीये की ज्याच्यामध्ये पोटजातींचा कुठलीच जात नाहीये. एकही जात अशी नाही की ज्याच्यात पोटजाती म्हणजे विचार केला जात नाही. पोटजाती कशाला, जाती जातींमध्ये सुद्धा ज्याला प्रदेशांचा सुद्धा विचार केला जातो. म्हणजे आता मी विदर्भातली आहे मराठवाड्यातली आहे एवढ्यापर्यंत सुद्धा विचार करणारे लोक अजूनही आहेत. म्हणजे जातीत असतील नात्यात असतील तरी या त्या प्रदेशातले आणि या प्रदेशातले बेटी व्यवहार होत असताना सुद्धा अजून विचार केला जातो. त्याच्यामुळे हा लढा अजून खूप मोठ्या प्रमाणात लढावा लागणार आहे. परंतु हे फार काळ चालणार नाही आता, कारण आता म्हणजे अजूनही माझ्या वयाची जी कोणी असतील आमची आहेत अजूनही आमच्यापर्यंतच्या वयाच्या लोकांमधनं हे गेलेलं नाही आहे. परंतु येणाऱ्या 10 वर्षात आता येणारी पिढी ही प्रचंड शिकलेली आहे, स्वतःच्या अस्तित्वाबद्दल जागृत असलेली आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याइतपत ते सक्षम झालेले आहेत, ते आता कुणाचेही ऐकणार नाही आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती निर्मूलनासाठी संघर्ष केला पण स्वातंत्र्याच्या 75 देखील जाती पोट जातींनी तरुण तरुणींचे जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलंय. ज्या मुलीला आपला जीवनसाथी निवडायचा आहे किंवा ज्या मुलाला आपला जीवनसाथी निवडायचा आहे त्यांना जीवनसाथी निवडण्याचा अधिकार नाही आहे. म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याचा एकीकडे अमृत महोत्सव मनवला जातो परंतु आपला जीवनसाथी कोण असावा हे जर निवडण्याचा अधिकार त्या मुलीला किंवा मुलाला नसेल तर ही खूप घातक आहे, येणाऱ्या पिढीसाठी घातक आहे. म्हणून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती अंताची लढाई मजबूत केली पाहिजे हा लढा आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब गमतोबुद्ध शिवाजी महाराज महात्मा फुले सगळे महामानवांनी कधीच ते जातीमध्ये अटकून पडले नाही. म्हणून ही जाती अंताची चळवळ मजबूत करत असताना दुसरीकडे ज्या समाजामध्ये जातीचं प्रतिबिंब जे खसून बसलेलं आहे हे काढण्याची आम्हाला गरज आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये जाती जातीत जाती पोट जातीत भेदभावाच्या उभे राहिलेल्या ह्या भिंती उद्ध्वस्त करीत
आपल्याला मानवतेच्या मार्गानं जावंच लागेल आणि यासाठी सर्वच समुदायानं प्रयत्न करणं सुद्धा गरजेचं राहणार आहे. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.